एक्सप्रेस पाहुयात आजच्या घडामोडी। तिबेटियन पाहुणे कृष्णाकाट अमनापूरच्या प्रेमात। कोंडार परिसरात चक्रवाकची शाळा। अमनापूर येथील कोंडार परिसर पाहुण्या पक्ष्यांच्या किलबिलाट्याने बहरला असून या ठिकाणी तिबेट लडाख वरून आलेले चक्रवाक बदक दाखल झाले आहेत। कोंडार परिसरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या चक्रवाकची शाळा भरल्याचे पाहायला मिळत आहे। चक्रवाक हे बदक मुळातले भारताच्या लडाख प्रांतातील व तिबेट मधील आहेत। तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाख मध्ये परततात। चीन मंगोलिया मध्येही या पक्ष्यांविषयी आदराची भावना आहे। हिमालयातील साधारणपणे 21,000 फूट सर्वाधिक उंच रांगा ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळेच सर्वाधिक उंचीवरून उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे, अशी माहिती येथील पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांनी दिली। या पक्षाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या पक्ष्याची जोडी एकदा जमली की ते एकमेकांना आयुष्यभर एक निष्ठेने साथ देतात। या जोडीतील एखादा मृत्यू झाला तर दुसरा पण विरह वेदनेने मृत्यू पत्कारतो अशी मिथकथा सांगितली जाते। त्यामुळे निस्सीम प्रेम विरह जोडीदारावर दृढ विश्वासाचे प्रतीक असलेला चक्रवाक पक्षाला संत साहित्यात मानाचे स्थान आहे। चक्रवाक पक्षी वियोगे बहाती झाले मज प्रति तैसे आता, या अभंगातून संत नामदेव महाराज हे आपल्याला भगवंताप्रतीचा विरह भाव व्यक्त करताना दिसतात। तर अशा अनेक काव्यामधून खास करून मेघदूत असतील त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातूनही या चक्रवाक पक्षाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। तसेच हा पक्षी प्रेमाचं विश्वासाचं एकनिष्ठतेचं प्रतीक मानला जातो। हा पक्षी सध्या अमनापूर येथील कृष्णाकाठावर पाहायला मिळतो आहे। हा तिबेटमधून या ठिकाणी दाखल झालेला आहे। तर हा पक्षी दिसायला बदामी केशरी अशा रंगाचा आहे आणि त्याचबरोबर त्याचं जे पंख आहेत त्या पंखांना काळे असेल पांढरे त्याचबरोबर हिरव्या रंगाचे पट्टे आहेत। त्याची जी शेपूट आहे ती काळपट आहे आणि त्याचा डोक्याचा रंग थोडासा फिकट आहे। तर मादी जी आहे ती नरापेक्षा थोडी फिकट रंगाची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।